आपलं समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ट्रामा केअर रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी शिवसेना व शिवसेना व्यापारी विभागच्या मार्फत नवजात बालकांना किट वाटप करण्यात आलं आहे. आपल्यासोबत स्वप्नील सुर्वे जी आहेत व विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत जी आहेत. सावंत साहेब, कशाप्रकारे कार्यक्रम करण्यात आला, काय माहिती देत? आज माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाखाशाखामधून विभागातून लोकप्रिय असे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये व्यापार विभागाच्या माध्यमातून शिशू जे छोटे बालकं असतात त्यांच्यासाठी एक किट आहे, शाखेच्या माध्यमातून फळ वाटप करण्यात आलं. माननीय आमदार वायकर साहेबांच्या आमदार निधीतून 2 व्हेंटिलेटर मशीन आज हॉस्पिटलला देण्यात आलं. असं बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले. तसंच माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला शिवसैनिकांच्या वतीने, त्यांना मानवंदना देण्यात आली. आपल्यासोबत स्वप्नील सुर्वे जी आहेत, युवासेना अमित पेडणेकर जी पण आहेत. अमित जी, काय माहिती झाली? ज्याप्रमाणे आज सावंत साहेब बोलले की आज आमच्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्याच बाळासाहेबांच्या नावाने आज आमच्या संपूर्ण जोगेश्वरीमध्ये जे एक महानगरपालिकेच्या माध्यमातून जे ट्रॉमा केअर रुग्णालयाचं जे लोकार्पण गेल्या 1-9 वर्षापूर्वी झालं होतं, त्याच रुग्णालयामध्ये व्यापारी सेनेचे आमचे नामदेव बांदल साहेब, तसेच आमचे स्वप्नील सुर्वे यांच्या माध्यमातून या रुग्णालयातील नवजात शिशूंना या किटचं वाटप करण्यात आलं आणि त्याच कार्यक्रमाला मी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि दोघांचं मी अभिनंदन करतो. चला, तुमच्याकडनं काय शुभेच्छा द्याल? बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज एक छोटासा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला तो. मी या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आलेलो आहोत या ठिकाणी मातोश्री गारमेंट उद्योग समूहाच्या वतीने व स्वप्नील दादा सुर्वे यांच्या वतीने या ठिकाणी नवजात बालकांना किट वाटप करण्यात आलं आहे. आपल्यासोबत शिवसेना पदाधिकारी भाई मिरलेकर. भाई, काय माहिती द्या? आज आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये हा जो दिवस आहे हा एक सण म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक शाखेमध्ये शाखाप्रमुख असू दे किंवा कुठल्याही संलग्न संघटनेचे कोणतेही पदाधिकारी असू दे, जो तो आपापल्या परीने हा आपला सण म्हणून साजरा करत असतो, त्या पद्धतीनेच या इथे आज जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमचे आमदार माजी राज्यमंत्री रवींद्र वायकरसाहेब यांनीसुद्धा आज सकाळ ठिकठिकाणी बरेचसे कार्यक्रम इथे आयोजित केले आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर आज आम्ही इथे हे मातोश्री गारमेंटचे जे आहेत आमचे नामदेव बांदल, हे नेहमीच असे त्यांच्या गारमेंटच्या माध्यमातून लोकांना सतत काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या वतीने आज श्रामा हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिकडचे जे नवजात शिशू बालक जे ते जन्माला आले आहेत किंवा जे छोटे छोटे आहेत जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अजून, तर अशा लोकांनासुद्धा इथे किट देण्यात आलेली आहे. त्या मुलांच्या उपयोगाच्या वस्तू त्या किटमध्ये आहेत, त्या सगळ्या तिथे वस्तू तिथे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आज आम्ही इथे हे जोगेश्वरी येथील गांधीनगर इथे जे हॉस्पिटल आहे, स्कॉटस कॉलनी मॅटर्निटी होम म्हणून आहे, या इथे आम्ही येऊन इकडच्यासुद्धा लहान लहान मुलांना त्यांच्या आईकडे मातेकडे आम्ही हे सुपूर्द केलेले आहे किट. हा सण साजरा करण्याच्या उद्देशानेच सगळीकडे साजरा केला जातो. बाळासाहेबांचे जे वाढदिवस आहे तो आमच्या शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून अशा पद्धतीने हा सण म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. तर आपण पाहिलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ट्रामा केअर रुग्णालय तसेच स्कॉटस कॉलनी महानगरपालिका रुग्णालय जे जोगेश्वरी पूर्व या भागात आहे, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नामदेव बागल व स्वप्नीलदादा सुर्वे यांच्या वतीने नवजात बालकांना किट वाटप करण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज यादवसह मी उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक जोगेश्वरी.